भोकरदन शहरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन मंजूर झालेल्या 315 घरकुल लाभार्थ्यांनी नगर परिषद कार्यालयात कागदपत्रे दाखल करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नगर अध्यक्ष मंजुषाताई देशमुख यांनी केले आहे। भोकरदन नगर परिषद मार्फत शहरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यापूर्वी 573 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे। तसेच शहरातील यापैकी 300 लाभार्थ्यांना नगर परिषदने घर बांधकामासाठी बांधकाम परवानगी दिली आहे। त्यापैकी 204 लाभार्थ्यांनी घर बांधकाम पूर्ण केले असून उर्वरित 96 लाभार्थ्यांचे घर बांधकाम प्रगतीपथावर आहे। नुकतेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 315 नवे घरकुल मंजूर झाले असून भोकरदन शहरातील पात्र घरकुल लाभार्थ्यांनी नगर परिषद कार्यालयात लवकरात लवकर कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भोकरदन नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा मंजुषा राजाभाऊ देशमुख यांनी केले आहे। याचबरोबर भोकरदन शहरातील विविध विकास कामे दर्जेदार व अधिक काळ टिकणारी अशी मजबूत कामे झालेली असून काही मोठे कामे प्रगतीपथावर आहेत, ती वेळेत पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील असून शहरातील विविध विकास कामासाठी शहरवासियांनी व नगर परिषदेच्या आजी माजी नगरसेवकांनी आणि कर्मचारी यांनी मला जे सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे व यापुढेही असे सर्वांचे सहकार्य विविध विकास कामात लाभेल याची मला पूर्ण खात्री आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। वृत्तप्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन।